आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्यासोबत आजच्या पत्रकार परिषदेला सन्माननीय पाशाबाई पटेल साहेब देखील आहेत. आणि आजच्या पत्रकार परिषदेचा जो प्रमुख उद्देश आहे तो म्हणजे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शेतीविषयक आणि विशेषतः ह्या बांबूच्या लागवडीबाबत जे महाराष्ट्रामध्ये अनेक धोरणात्मक आणि ऐतिहासिक निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरम जे आहे ते 18 तारखेला मुंबईमध्ये येऊन त्यांचा सन्मान करणारे जवळजवळ 20 देशातले प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि उपस्थित राहत असताना सुरुवातीला दिल्लीमध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा अशाच पद्धतीचा एक सत्कार झालेला आहे ऍग्रीकल्चर टुडे संस्थेच्या वतीनं. आणि 18 तारखेचा जो सत्कार आहे तो महाराष्ट्राच्या दृष्टीनं या देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यातले परिणाम काय होणार आहेत हे डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि त्याच उद्देशानं 20 देशातली लोक ही भारतामध्ये येत आहेत, मुंबईमध्ये येत आहेत. आणि मुंबईमध्ये NCPA मध्ये हा सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून एक मला गोष्ट सांगितली पाहिजे की नुसतं ह्याच्यावर चर्चा करायचं किंवा नुसतं बोलून थांबायचं अशातला भाग नाही, तर पाशाबाई जे माझ्यासोबत आहेत त्यांना देखील पर्यावरण आणि शाश्वत विकास हा जो काही टास्क फोर्स महाराष्ट्रानं निर्माण केला ज्याचे अध्यक्ष स्वतः एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि कार्याध्यक्ष पाशाबाई आहेत, तर त्यांच्या माध्यमातून देखील हे काम पुढे नेण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न होतोय. आणि तो कुठपर्यंत येऊन थांबलेला आहे हे देखील मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आत्ताच आम्ही एक बैठक घेऊन आलो की देशातली पहिली बांबू पॉलिसी ही उद्योग विभागामार्फत काही दिवसांमध्येच म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर लॉन्च होईल. आणि याच्यामध्ये अनेक असे आम्ही मुद्दे घेतलेले आहेत की ज्याच्यामुळं बांबूची लागवड वाचेल, पर्यावरणावर जे काही प्रदूषणाचा आघात होतोय तो देखील दूर होईल, पर्यावरणाला मदत होईल, अनेक प्रकल्प त्याच्यामधनं उभे राहतील, फर्निचरचे प्रकल्प उभे राहतील, छोट्या छोट्या आता पाशाबाईंच्या हातामध्ये घड्याळ आहे अशा पद्धतीच्या काही गोष्टी तयार करून त्या आपण विक्रीला देऊ शकतो. त्याच्यानंतर पेट्रोल डिझेलला पर्याय काय इंधन करता येईल हे देखील त्या पॉलिसीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि औचित्य आहे 18 तारखेचं, शक्यतो 18 तारखेपर्यंत ही पॉलिसी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा अंतिम मसुदा होता तो माझ्या अध्यक्षतेखाली जी आता बैठक झाली, पाशाबाई देखील त्याला उपस्थित होते, त्यावेळी आम्ही फायनल केलाय. आणि आमचं देखील टार्गेट आहे की 18 तारखेला त्याच कार्यक्रमामध्ये ती पॉलिसी जाहीर करायची, जेणेकरून आजपर्यंतचे काही प्रकल्पांची इन्व्हेस्टमेंटची एक पद्धत होती तर ती बांबूच्या प्रकल्पासाठी किती करायचे, त्याच्यातनं इंधन तयार करत असताना काय त्यांना बेनिफिट्स द्यायचे, मेगा प्रोजेक्ट म्हणजे किती कोटीचा असणार आहे, अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट किती कोटीचा असणार आहे, कितीपासून इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे, या संदर्भातली सगळी सांगोपांग चर्चा झालेली आहे. आणि ही पॉलिसी 18 तारखेला लॉन्च करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. आणि हा जो सत्काराचा कार्यक्रम आहे हा नुसता मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या पुरता मर्यादित नाही, तर मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं विधायक जाऊन ह्या संपूर्ण सिस्टीमचा अभ्यास केलाय, किंवा आता परवाचं उदाहरण जर द्यायचं झालं तर रत्नागिरीमध्ये 100 कोटी रुपयाची टर्मिनल बिल्डिंग विमानतळाची याचं भूमिपूजन झालं, पण तिथे त्यांनी निर्देशित केलं की इथं देखील 50% जे फर्निचर आहे हे बांबूपासून बनवलेलं आपण तयार करा आणि एक वेगळी आयडेंटिटी आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाची आपण निर्माण करा अशा पद्धतीची सूचना त्यांनी दिली. फर्निचरचं स्ट्रक्चर देखील कशा पद्धतीनं असावं याची आराखडा देखील आता बनतोय. त्याच्यामुळे नुसतं घोषणा करून ते थांबले नाहीत तर त्याची अंमलबजावणी करणारे देशातले पहिले मुख्यमंत्री मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि 21 लाख हेक्टरवर बांबूची लागवड करण्याचा संकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे. त्याची प्रसिद्धी देखील अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये येते. अनेक प्रोजेक्ट तयार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचं सगळं नेतृत्व त्यांच्यानंतर पाशाबाई करतायत. मला फक्त या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं 18 तारखेचं आपल्याला देखील निमंत्रण द्यायचं आहे. एक फार मोठा राज्याच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं हा सत्कार माननीय मुख्यमंत्री मोदयांचा होणार आहे. आणि या सत्कार समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा देखील उपस्थित राहणार आहेत, कारण शेवटी सपोर्ट ह्या दोघांचा देखील आहे आणि म्हणून या दोघांचा देखील सन्मान त्या कार्यक्रमामध्ये केला जाणार आहे.
हीच माहिती आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला पोचावी यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. अजून एक महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधतो. जो एसटीचा संप कालपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी सुरू झालेला आहे, या संदर्भामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सायंकाळी 7 वाजता सगळ्याच संघटनांच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी बैठकीला बोलावलेलं आहे. माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडेच परिवहन विभाग असल्यामुळं अनेक निर्णय जे परिवहन विभागाचे झाले किंवा एसटीचे झाले हे एसटीला नफ्यात आणण्यासाठी झालेले आहेत. त्याच्यातला एक महत्वाचा जो निर्णय झाला तो महिला भगिनींसाठी 50% तिकीट आणि 75 वर्ष पूर्ण असलेल्या वयोवृद्धांसाठी मोफत प्रवास, यामुळे एसटीची परिस्थिती आता बदलायला सुरुवात झालेली आणि त्याचं एकमेव कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचं सरकार आहे. त्याच्यामुळे मला एसटीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एक आवाहन करायचं आहे की सरकार हे तुमच्या सोबत आहे, सरकार हे सकारात्मक आहे. मला पूर्ण विश्वास आहे की संध्याकाळच्या 7 वाजताच्या बैठकीमध्ये निर्णयाप्रत बैठक होईल, परंतु असं असताना काही पत्रकार परिषद किंवा काही बाईट्स मी असे बघितले युनियनच्या किंवा कुठच्या तरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी केलेले की मुख्यमंत्री मोदींकडे फाईल बराच वेळ राहिली, असा गैरसमज पसरून या जे आंदोलन चालू आहे, जे कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे, त्याला कुठेही पक्षीय स्पर्श देण्याचा प्रयत्न कुणी करू नये ही माझी नम्रतेची हात जोडून विनंती आहे. आणि म्हणून कर्मचारी जो एसटीचा आहे हा आमच्या कुटुंबातला आहे, सरकार त्याला कुटुंब म्हणून ट्रीट करतं. त्याच्यामुळे संध्याकाळी 7 वाजताच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जे काय करायचं सकारात्मक तो निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या चर्चेमधनं नक्की होईल, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम कोणी करू नये ही देखील मला नम्रतेनं विनंती करायची आहे. कारण जे आंदोलन आहे हे कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे की याच्यातनं काहीतरी वेगळी दिशा देण्यासाठी आहे याचा विचार देखील काही लोकांनी करणं गरजेचं आहे. काँग्रेस दलित संघटनेच्याच नेत्यांनी आरोप केलेले, तुम्हाला वाटतं हे कामगारांचा राजकीय वळण लागलेलं आहे? कुठच्या पक्षाच्या व्यक्तीनं केलं हे तुम्हीच सांगितलं ते बरं झालं, मी म्हणून जरा शांततेनं बोलत होतो. तुम्हीच जर सांगितलं की काँग्रेस पक्षाच्या एका संघटनेनं हे केलं, जर सरकार कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे, कर्मचाऱ्यांना जे काय हवंय नकोय ते सरकार जाणून घेणार आहे, त्याच्यासाठी 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री मोदींनी या सगळ्यांची बैठक केलेली होती, 20 तारखेला बैठक होणार होती, परंतु ज्या काही प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडले त्याच्यामुळे ही बैठक पुढे गेली. पण बैठक पुढे गेल्यानंतर या सगळ्यांशी चर्चा करत असताना मी कॅबिनेट मंत्री म्हणून ती 20 तारखेला बैठक होऊ शकली नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली. त्याच्यानंतर सांगितलं की गणेशोत्सवाच्या निमित्तानं अशा पद्धतीनं हे आंदोलन करणं उचित आहे असं मला वाटत नाही, तुमच्या मागण्यांसाठी सकारात्मक सरकार आहे. त्याच्यामुळं 3000 बसेस आज माझ्या कोकणामध्ये जाणार आहे आणि त्यावेळी अशा पद्धतीचं आंदोलन करू नये हे मी स्वतः हात जोडून विनंती केली. पण असं केल्यानंतर जे दिलेलं पत्र होतं ते दिलेलं पत्र आणि आताच्या मागण्या ह्या थोड्याफार विसंगत वाटतायत, तर तसं होऊ नये हीच माझी विनंती आहे. आज संध्याकाळी 7:00 बैठकीमध्ये सगळ्यांनी यावं, त्यांचे त्यांचे मुद्दे मांडावेत आणि त्याच्यातनं मुख्यमंत्री मोदींकडनं सकारात्मक निर्णय घेऊन जावं हीच माझी विनंती आहे. नाहक राजकारण करून तुम्ही आता म्हटलं काँग्रेसच्या कुठच्या तरी व्यक्तीनं केलं, तर आता ती कृती समिती आहे. मला काल असं सांगण्यात आलं की आमच्या समितीमध्ये कोणी कुठच्या पक्षाचं नाही, कोणी काही नाही, संदीप शिंदे म्हणून जे आहेत आणि ताटे म्हणून आहेत त्यांच्याबरोबरही सगळी मंडळी आलेली होती आणि त्यांनी मला सांगितलं याच्यामध्ये पक्षाचा काही संबंध नाही. तिथं हे देखील सांगितलं की अतिशय चांगल्या पद्धतीची एकनाथ शिंदेसाहेबांनी बैठक घेतली हे देखील त्यांनी मला सांगितलं आणि आज मला आश्चर्याचा धक्का बसला. कदाचित त्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडनं कदाचित आदेश आलेला असावा. मला असं वाटतं की कृती समितीनं जे ध्येय धोरण त्यांचं समोर ठेवलेलं आहे की कुठच्याही पक्षाचा स्पर्श न करता ते एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बोलणार आहेत, माझी तीच त्यांना विनंती आहे. टीका टिप्पणी करण्यापेक्षा जे काही तुमचं म्हणणं आहे ते 7 वाजताच्या बैठकीमध्ये आपण त्यांनी सांगावं. पहिली भूमिका अशी आहे की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जे आंदोलन मागच्या वेळी ऍडव्होकेट गुणवर्तन सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली झालं
तरी त्या सरकारमध्ये देखील सांगणारा मी पहिला असं होतो की जे एसटी महामंडळ चालतं हे वेगळ्या ऍक्टनुसार चालतं, त्याच्या विलिनीकरणापेक्षा तुमचे वेगळे जे प्रश्न आहेत जे कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहेत ते आपण मांडावेत आणि त्याच स्तरावर आज ही सगळी चर्चा चालू आहे. काल कुठच्याही माझ्या देखील डिस्कशनमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा पुढे आला नाही आणि कदाचित विलिनीकरणाबद्दलची पूर्ण भावना ही काही मंडळींना पटलेली असल्यामुळे ती तशी मागणी करत नसतील. नाही नाही मी सुधारणा करतो थोडं. एक 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 मिनिट. काय होतं की एखाद्या प्रश्नामुळे अजून त्याच्यामधनं कुठेही सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद नाही. नाही नाही ऐकून घ्या. संपाची वेळ का आली हा संघटनांचा विषय आहे. कर्मचारी आणि सरकार याच्यामध्ये अजिबात वाद नाही, वाद घातलेला देखील नाही. कर्मचाऱ्यांना जे काय पाहिजे ते नक्की देण्याची भूमिका ऑलरेडी 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेली होती. 20 तारखेला पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन केलेलं होतं. परंतु ज्या सगळ्या सिच्युएशन माझ्यापेक्षा तुम्हालाच माहिती आहे, तुमच्याकडनंच आम्ही बघतो, त्याच्यामुळं त्या सिच्युएशनमध्ये त्या बैठकीला थोडाफार उशीर झाला. याचा अर्थ अशा पद्धतीनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं असं आंदोलन करणं हे कितपत योग्य आहे याचं प्रत्येक आत्मचिंतन प्रत्येक संघटनाने केलं पाहिजे. हे वाद नाही, माझं म्हणणं वाद नाही, वाद हा चुकीचा. संप पुकारलाय. आज 1000 एसटी कोकणात जाणार होते, उद्या 3500 एसटीचं ग्रुप बुकिंग आणि आरक्षण आहे. मात्र आता खासगी वाहतूक उघडे काही प्रवाशांचा ओढा आहे. 54 ते 53 भाडं आकारलं जात आहे, त्यांना कसं या संदर्भामध्ये आज 7 वाजता योग्य तो निर्णय होईल. खासगी बसांकडनं प्रवाशांची जी लूट होते त्या संदर्भात काही गाईडलाईन्स आपण देणार आहात का? मी सांगितलं की 100% गाईडलाईन नाही. या बाबतीमध्ये निर्णायक भूमिका मुख्यमंत्री मोदी घेतील आणि चाकरमानी कोकणामध्ये जात असताना जर आहे त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट भाडं आकारण्याचा जर कोण प्रयत्न करत असतील तर त्या बैठकीमध्ये देखील याबद्दल योग्य ते निर्णय होतील. एकानं मला सांगितलं तर कळेल. जो संप चिघळला त्याला फक्त एकटे गुणवंत सदावर्ती जबाबदार होते असं नाही. भाजपचे एक आमदार गोपीचंद पडळकर यांनी जरा आक्रमक भाषा वापरली होती की नाही एसटीचं विलिनीकरण म्हणजे सरकारी विलिनीकरण ती फक्त झालंच पाहिजे यासाठी त्यांनी अक्षरशः एसटी कामगारांना फाशी पाडलं. आणि आता काल का परवा त्यांचंच एक स्टेटमेंट झालं की एसटीचं विलिनीकरण शक्य नाही. आणि कर्मचारी संघटनांची हीच तर मागणी आहे की एसटीचं विलिनीकरण करा. मग आता हा विरोध झाला. नलावडे साहेब माझी विनंती अशी आहे की प्रश्न विचारला तर बरं होईल मत मांडण्यापेक्षा. मी तेच विचारतो ना की त्यावेळेस जर भाजपच्या त्या आमदारांची भूमिका म्हणजे याचा अर्थ ती पक्षाची भूमिका. माझी परत एकदा विनंती आहे की आपण मत नंतर पण मांडू शकतो ना, दोघांना एकमेक भेटून बोलू शकतो. मला जर त्याच्यामधला प्रश्न विचारला तर बरं होईल. सर विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये असल्याचे संकेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्याकडे मिळत आहे, तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत निवडणूक? मला असं वाटतं की विधानसभेच्या निवडणुका कधी होतील हा प्रत्येक जण अज्युम करत असतो की बाबा आता होईल, उद्या होईल, 15 दिवसानं होईल. पण याचा सर्वस्वी अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे, त्याच्यामुळे निवडणूक आयोग जाहीर करेल त्यावेळी निवडणुका होतील. नाही हिंदी सांगतो ना, मराठी पूर्ण करतो. पवारांनी स्टेटमेंट केलेलं आहे की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री हा संख्या मेळावर ठरणार आहे, त्यामुळे तुम्हाला वाटत नाही का की उद्धव ठाकरेंची आता वाट चुकली होती कधी पडली? मी कसं सांगणार ते. आता त्यांची वाट चुकली की नाही हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की किती वाईट पद्धतीनं उद्धवजींची अवहेलना करतायत सगळी लोक. येतो काँग्रेसनं, काँग्रेस पक्षाचे नेते काही वेगळं त्यांच्याबद्दल बोलतात. पवारसाहेबांनी तर आज क्रिस्टल क्लिअर करून टाकलेलं आहे की मुख्यमंत्रीपदाची कुणीही, म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली मला जे काही थोडंफार राजकारण कळतं, जास्त नाही पण थोडं जे कळतं, त्याच्यामधनं की नाही तुमचं म्हणण्याला आम्ही किंमतच देत नाही, आमचं जे काय ते आम्ही निवडून नंतर ठरवू, असं त्याच्यातला मतितार्थ आहे, सारांश आहे. मग त्याच्यामध्ये आता त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवले पाहिजे की आपल्या पक्षप्रमुखांची आपल्या नेत्याची कशा पद्धतीने हे दोन पक्ष अवहेलना करताय ते त्यांनी ठरवलं पाहिजे ना. मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना कोकणात जाण्यासाठी टोलमाफीचा निर्णय घेतला होता, पण अद्यापपर्यंत
नाही आपल्याला माहिती सांगतो काल रात्रीची, कदाचित आपल्याला आजची माहिती नसेल, अनेक ठिकाणची टोल माफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती सुधारावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री त्या कशेडीपासून खेडपर्यंत जाऊन आलेले आहेत. पुणे मुंबई पुणे बेंगलोर रस्त्यावरची टोल माफी देखील केलेली आहे. त्याच्यामुळे असं कुठे जर घडलं असेल तर त्याची नक्की ताबडतोब आम्ही दक्षता घेऊ आणि तसं होणार नाही अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देऊ. नाही, आता शेवटी गडकरी साहेबांनी जे काय अभ्यासानं सांगितलेलं आहे तो नौदलाचा विषय आहे. त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी जे काय सांगितले त्याच्यावर मी काहीतरी माझी रिॲक्शन देणं ही योग्य नाही. पुतळ्याच्या बाबतीतली सरकारची देखील भूमिका अशी आहे की जी घटना घडली ही दुर्दैवी घटना होती, त्याचं राजकारण करू नये. त्याच्यामध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी देखील माफी सांगितली, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदय देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील केलेली आहे. त्याच्यामुळे तिथं आता मोठी शिवसृष्टी उभारण्याचा जो संकल्प आहे तो ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन नक्की करू. परंतु गडकरी साहेबांनी जे काही या ठिकाणी मांडलेला आहे मुद्दा त्याच्यावर मी स्टेटमेंट करणं किंवा त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही. तुमच्याच माध्यमातून चार दिवसापूर्वी एक मी मुलाखत बघितली आणि फोन ऐकला की मला एक्झॅक्टली कुठं सांगता येणार नाही की तिथल्या लोकप्रतिनिधींनी असं सांगितलं की तिथल्या आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण जे केलं ते उभाटाच्या एका कार्यकर्त्याने केलं. आता कशावरून त्याच्यामुळे डळमळीत झालं नाही त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे ना. आज जसे आरोप प्रत्यारोप होत आहेत परंतु उभाटाच्या माणसानं काम घेतलं ह्याच्यावर कोणच बोलत नाही. आज मी देखील राजकारणामध्ये यायच्या अगोदर माझ्या वडिलांचा व्यवसाय बघायचो जो व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर्स होता. त्याच्यामुळे एखादी बिल्डिंग उभी करताना त्याचा जर बुंदा कमकुवत असेल किंवा त्याचं फाउंडेशन कमकुवत असेल किंवा एखादी बिल्डिंग उभी करता असताना आजूबाजूला जर काम चालू असेल आणि त्याने काहीतरी ढिसूळ करून ठेवलेलं असेल तर त्याचा परिणाम देखील त्या बिल्डिंगवर होतो हे मला बेसिक माहिती आहे. त्याच्यामुळे जर त्यांच्याच लोकप्रतिनिधीने सांगितले की उभाटाचाच माणूस काम करत होता त्याच्यावर आपण काय चर्चाच करत नाही तर माझं म्हणणं आहे की याची सखोल चर्चा झाली पाहिजे. नक्की कोणाकोणाकडे ही टेंडर होती हे देखील लोकांना कळलं पाहिजे. कोण आपटे असू नये तर अजून कोण असू दे, जो तर त्याच्यामध्ये गिल्टी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. कोणी काल याच्यावर मी माझ्या परीनं माझ्या कोतीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारख्या व्यक्तीनं राजन साळवींच्या टीकेवर बोलणं म्हणजे राजन साळवींना देशाचे नेते केल्यासारखं आहे. राजन साळवींनी 2004 पासून आतापर्यंतच्या लोकसभेमध्ये काय झालंय याचं स्वतःहून जर आत्मचिंतन केलं आणि उद्धवजींना त्याचा अहवाल दिला तर खरं कोण निष्ठावान आहे. आणि 2004 उदय सामंत ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं लढला तरी तुमची निष्ठा कुठं गेली होती याचा अहवाल उद्धवजींना दिला तरी पास आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलून मला त्यांना काही मोठं करायचं नाही आणि त्यांना जे काय माझ्याबद्दल बोलायचं ते बोलून घेऊ दे. त्यांचे मनसुबे रत्नागिरीकर कधीही साध्य व्हायला देणार नाही. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा. कोणी सांगितलं तुम्हाला आम्ही नाराज आहोत तुमच्यापर्यंत पोहोचलं कसं? सूत्र हाच प्रॉब्लेम आहे. कोणी नाराज नाही. शेवटी शिवसेना एक मिनिट ना आता कोणाचं उत्तर देऊ हे देऊ की हे देऊ. तसंच प्रश्न विचारतो पुढे दादांची जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा कुठे उल्लेख नाहीये. मुख्यमंत्री मला असं वाटतं की याचं उत्तर काय होतं सध्या ह्याचं उत्तर 15 दिवसापूर्वी ज्यावेळी जनसन्मान यात्रा सुरू झाली त्यावेळी देऊन मोकळं झालेलं आहे. आता परत कशाला 15 दिवसानंतर? नाही ना, 15 दिवसानंतर परत त्याचे उत्तर द्यायची आवश्यकताच नाही. प्रॉब्लेम आमचा हाच आहे की काही गोष्टी आम्ही सांगून ज्या विसरलेल्या आहोत त्या परत तुम्ही ताजे करण्याचा प्रयत्न करता. त्याच्यामुळे त्याच्यावर परत काही स्टेटमेंट द्यायची आवश्यकता नाही. तो त्यांचा वैयक्तिक पक्षाचा भाग आहे. परंतु आजही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना
माननीय अजितदादा त्या योजनेचा उल्लेख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच करतात. विषय संपला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.